मालक व्हायचं स्वप्न बघा या मालिकेतील आजच्या भागामध्ये आपल्याकडे काही शेतकरी आलेले आहेत, त्यांची पहिल्यांदा आपण ओळख करून घेऊया आणि त्यांचे काही जे प्रश्न असतील तर त्या प्रश्नांवर आपण चर्चा करूया. पहिलं प्रतीक पसंत, प्रतीकचं नाव काय पूर्ण? प्रतीक बारकू रिंजळ. गाव? इंदगाव. तुमचं? दीपाली अजय भुयार. दीपाली भुयार. कुठलं? पाली. तुम्ही? हर्षदा बारकू रिंजळ. गाव? इंदगाव. तुमचं? दीपक पांडुरंग घालना. उटावली वांगण पडा. उटावली वांगण पडा. तुमचं? संकेत विलास भुयार. राहणार गांधरे. गांधरे वाडा तालुका. तुमचं सर? अजय दत्तात्रय भुयार. अजय दत्तात्रय भुयार. ठाणे. ठाणे. ठाण्यावरून. प्रेक्षक आपल्या समोर काही शेतकरी आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांनी काही व्हिडिओ बघितले, ते व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी आज हा प्रत्यक्ष फॉर्म भेटीचा योग आला. आज ते आमच्या सुश्वी ॲग्रो फॉर्मवर आहेत आणि त्यांचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर आपण आधी चर्चा करणार आहोत. पहिलं घलनाक, तुमच्या प्रश्न, तुमचा काय प्रश्न होता? माझा प्रश्न आहे की मालक व्हायचे स्वप्न बघा, तर मला पोल्ट्री सुरू करायची आहे, तर नेमकी सुरुवात कुठून करायची आणि कशी करायची? तुमचा प्रश्न खास आहे. माझा प्रश्न असा आहे की त्या पिल्लांची प्राइस आणि हे विकायचं कसं काय, अंडी वगैरे, अंडी विकायची कशी? अंडी विकायची कशी? पहिल्यांदा हा व्यवसाय आपण सुरू कसा करायचा हे सांगितलंय. कुठलाही जगातला व्यवसाय हा आपण जर सुरू करायचा असेल तर पहिल्यांदा आपण त्याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे. म्हणजे समजा आपण ताई तू काय इंजिनिअरिंग करते, बरोबर? किती वर्ष झालं तुला इंजिनिअरिंगचं? आता 3 वर्ष. हा 3 वर्ष. किती वर्षाचा कोर्स आहे? म्हणजे 3 वर्षाचा. तर तू 3 वर्षाचा कोर्स केल्यानंतर तू इंजिनिअरिंग होणार. आता 3 वर्ष म्हणजे झाले जवळजवळ 1000 दिवस. 1000 पेक्षा जास्त दिवस झाले ते. 1000 दिवस आपण दिवस रात्र डोकं घालून तो अभ्यास केला, त्याच्यानंतर आपल्याला डिग्री भेटेल आणि त्याच्यानंतर आपण इंजिनिअरिंग होऊ. मग समजा आपला एखादा व्यवसाय करायचा आहे तर तो व्यवसाय करताना आपल्याला स्वतःला आधी त्याची पूर्णतः माहिती घ्यावी लागेल आणि माहिती घेण्यासाठी मी काय केलं होतं ते सांगतो, मग तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा सल्ला देण्याचा मला अधिकार आहे. आपल्याकडे इथून या फॉर्मला लागूनच आईंशेतला पेठरांजणी म्हणून जे गाव आहे त्या पेठरांजणी गावामध्ये अशोक गोकर्ण यांचा गोकर्णा फॉर्म होता आणि मला माझा फॉर्म डेव्हलप करायचा होता. मी कृषी पदवीधरचा कोर्स केलेला आहे कोसवाडला. 2 वर्षाचा मी कोर्स केला आणि 2 वर्षाचा कोर्स केल्यानंतर जेव्हा मला शेती करायची इच्छा तयार झाली, तर मी नोकरी घ्यायला करणार नाही, आपल्याला मालक व्हायचं आहे. मालक व्हायचं असेल तर शेती केली पाहिजे आणि शेती करायची असेल तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने ती शेती केली पाहिजे याचा अनुभव घेतला पाहिजे. कारण आपण जरी तुम्ही इंजिनिअरिंग केलं असेल तरी ते आपण पुस्तकी ज्ञान घेतलं. मीही तसंच कोसवाडला जाऊन पुस्तकी ज्ञान घेतलं होतं, प्रॅक्टिकली काही माझ्याकडे नव्हतं. मग त्या गोकर्णा फॉर्ममध्ये मी मजूरकर म्हणून कामाला लागलो. म्हणजे सगळ्या आईंशतवाल्यांना माहिती आहे, पेठरणीवाल्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, वाडा तालुक्यातल्या लोकांना सगळ्यांना, की तिथे अशोक गोकर्णांकडे मी मजूरकर म्हणून त्यांच्याकडे गेलो. पहिला मी पदवीका कोर्स केलेला आहे की मी कुणबी समाजातला आहे, शेतकरी कुटुंबातला आहे, की मी कोण आहे काही सांगितलं नाही त्यांना. मला काम पाहिजे. त्यांनी तिथे जे आदिवासी मजूरकर होते त्यांना जे रोज देत होता त्या रोजाने त्यांनी मला त्या कामाला तिथे ठेवलं. मी सकाळी मजूरकरांच्या आधी जायचो, त्या मजूरकरांच्या बरोबर काम करायचो आणि त्याच्यानंतर त्याच मजूरकरांच्या ती गेल्यानंतर तिथे पूर्णतः माहिती घ्यायचो. कारण माझ्या उद्देश डोक्यामध्ये हा होता की मला अशाच पद्धतीने बागायती करायची. मुंबईचा शेतकरी वाडा तालुक्यामध्ये जमीन विकत घेतो, चांगल्या प्रकारे नर्सरी डेव्हलप करतो, चांगल्या प्रकारे पिकं घेतो, तो तुम्ही मुंबईला विकतो आणि मग माझा शेतकरी, आमचा शेतकरी, आम्ही सतत लॉसमध्ये का? तेव्हा कृषी कोर्स नवीनच करून आलो होतो. म्हणजे सरळ होतं की बा नोकरी करायची नाही, आपल्याला फक्त धंदा करायचा आहे आणि मालक व्हायचं आहे. म्हणजे ते एक वेळ होतं. मी तिथे गेल्यानंतर प्रत्येक गोष्ट, म्हणजे त्यांनी मला पहिलं काम दिलं होतं पिशवी भरायचं. जे कलम लावताना किंवा बी लावताना जी पिशवी माती जी भरतात त्याच्यामध्ये शेणखत आणि माती ती भरतात, ती भरतायची. 5 पैसे एका पिशवीला मिळायचे आणि त्याचबरोबर तिथला जे कामगारांचा रोज जो होता 70 रुपये, तो 70 रुपये दिवसाचा रोज मिळायचा. ते सगळं शिकून घेतल्यानंतर, म्हणजे प्रत्येक झाड तेव्हा मी बघितलं होतं, म्हणजे माझ्याबरोबर जे आदिवासी मजूर होते ते सांगायचं एवढं काम करायची काहीच गरज नाही, शेतकऱ्याला वाढवून पैसे देणार नाही, आम्हीच जसं करतो तसं तू कर. ते मग हलम टोलम काम करायचं, टाइमपास म्हणून काम करायचं. मी मात्र
एकदम समरस होऊन त्याला एकरूप होऊन, म्हणजे आम्ही आता सांगतो की तुम्हाला जो धंदा करायचा असेल त्या धंद्याशी तुम्ही एकरूप व्हा तर तुम्हाला फायदा मिळेल. जे त्या धंद्याशी समरस झालेले नाही त्यांना कुणालाही हा व्यवसाय करता आलेला नाही. सगळ्यांचे शेती व्यवसाय हे आता लॉस मध्ये आहेत. मी पूर्णतः माहिती घेतली आणि त्याच्यानंतर मी माझे उद्योग व्यवसाय सुरू केले. तिथे मला मॅनेजर एक होता सुनील गोतारणे म्हणून, आपले गातेशचे मॅनेजर होते. विशेष म्हणजे मीही कृषी पदविका कोर्स केलेला, सुनील गोतारणे कृषी पदवी एकाच वर्गात आम्ही, तो मॅनेजर मी मजूर कर, तो जे काम सांगायचा ते करायचो. त्याच्या हाताखाली एक सुपरवायझर होता यशवंत तरे. तर यशवंत तरे नावाचा एक आदिवासी माणूस, तो पूर्ण कामगारांकडून काम करून घ्यायचा. मी त्याच्या हाताखाली काम करायचो. त्याच्यानंतर मी शरदनगर उभारलं. शरदनगरमध्ये जे माझं गार्डन होतं ते गार्डनचं काम करायला त्यात यशवंतरेंचा मुलगा गणपत तरे हा माझ्याकडे कामाला होता. त्याला त्याने आम्हाला विचारलं त्याच्या वडिलांनी की आमच्याच बरोबर तू काम करायचं आणि तू एवढा मोठा झाला तर आम्ही का नाही मोठे झालो. तर त्याला मी उत्तर दिलं होतं ते तुम्हाला सांगतोय. मी त्याला सांगितलं होतं की तुम्ही तिथे मजूर कर म्हणून काम करत होता. मजुरी काम करताना शेटचं किती नुकसान होईल, काय होईल, शेटला फायदा होईल हे आपण कधीच बघितलं नाही. आपण फक्त बघितलं आम्हाला आराम कसा मिळेल आणि आम्हाला मजुरी कशी मिळेल. तुमचं वय झालं, तुम्ही रिटायर झाले, तुमचा विषय संपला. मला ते शिकायला यायचं होतं, मला पूर्ण अभ्यास करायचा होता, मला पूर्ण त्याचं नॉलेज घ्यायचं होतं आणि ते नॉलेज घेण्यासाठी आलो होतो. मी काही मजुरी करायला तिथे आलो नव्हतो. सांगण्याचा मुद्दा हा आहे की तुम्हाला जर हा व्यवसाय करायचा असेल, शेती व्यवसाय कुठलाही शेतीवर आधारित जोडधंद्यांचा, तर पहिल्यांदा तुम्हाला तिथे ज्याच्याकडे हे नॉलेज पूर्ण आहे त्या माणसाकडून हे नॉलेज घेणं गरजेचं आहे. पण आता असा एकही माणूस नाही आहे की तो तुम्हाला पूर्ण माहिती खरी देईल. कारण प्रतिस्पर्धी कोण तयार होऊन देत नाही. पोल्ट्री व्यवसायामध्ये 2.5 कोटी अंडी रोज महाराष्ट्र संपतात. पण जर आपण धंदा करायला गेलो तर सांगतात की अंडी विकायची कशी, इथून आपला प्रश्न पडतो. अंडी विकत कोण घेणार हा दुसरा प्रश्न पडतो. आणि आपण सांगतो हा धंदा चुकीचा आहे, आपला धंदा हा लॉस मध्ये, अंडी आमची संपत नाही. मग ती 2.5 कोटी अंडी संपतात कशी, पण ते कशी संपतात हे तुम्हाला सांगणार नाही. ते त्यांच्या फॉर्मवर तुम्हाला एंट्री देणार नाही, ते त्यांचे पोल्ट्री फॉर्म दाखवणार नाही. आणि मग या सगळ्या गोष्टीचं नॉलेज कसं घ्यायचं हे माहीत नाही. मग आम्ही त्याच्यामध्ये आणखी सुरुवात केली की त्यांच्याकडे जाऊन कामाला राहायचं. त्यांना नोकर तर पाहिजेत, कमीत कमी पैशामध्ये नोकर पाहिजेत. समजा उद्या मी पोल्ट्री मालक आहे, मला कमीत कमी पैशामध्ये मिळणारा मजूर कर हवा असतो. त्याला जाऊन सांगायचं सरळ का बाबा मला तू देशील तो पगार, मला नोकरी करायची आहे तुझ्याकडे. नोकरीला तो ठेवेल, तो माहिती देणार नाही. पण समजा आपण त्या पोल्ट्रीमध्ये नोकरीला राहिलो तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या पोल्ट्रीमध्ये काय व्यवहार चालतात, कशा पद्धतीने कोंबड्या वाढवतात, कोणती औषधं दिली जातात, कोणती पद्धतीने त्यांना जगवलं जातं, वाढवलं जातं, कशा पद्धतीने विकलं जातं, पूर्ण मार्केटिंगचं तंत्र माहीत करून घ्या. वर्ष लागो, 6 महिने लागो, जेवढा काही कालावधी असेल तेवढा माहिती करून घ्या. नोकरी सोडून द्या, त्यांनी पगार दिला नाही दिला तरी गरज नाही. मी गोकर्ण फॉर्ममध्ये 8 महिन्यानंतर तो जो सोडला त्याच्यानंतर मी स्वतःचा फॉर्म तयार केला. वाडदुर्ग ठुणावे म्हणून गाव आहे, त्या ठुणावेमध्ये मी आज पण जाऊन बघितलं तर तिथे चांगल्या प्रकारे तो दगडावर उभा केलेला फॉर्म आहे, दगडाल जमिनीमध्ये. कारण मी गोकर्णामध्ये शिकलो होतो की जी पिकं अशी आहेत की ती तुम्हाला दगडावर येऊ शकतात, कुठल्याही खतांची गरज नाही, कुठल्याही औषधांची गरज नाही, अशी भरपूर पिकं आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी पैसा मिळू शकतो. आणि मी तो फॉर्म डेव्हलप केला तुम्हाला बघता येईल. ठोणाव्यामध्ये आपल्या वाडा तालुक्यामध्येच आहे. पहिल्यांदा मी 8 महिने तिथे अगदीच मजुरापेक्षा जास्त काम केलं. आपल्याला जर माहिती मिळवायची असेल तर पहिल्यांदा या गोष्टी करणारी जी लोक आहेत त्यांच्याकडनं तुम्ही माहिती घ्या. तुम्ही आता मला फॉर्म बघायला आले, फॉर्म बघून गेले. बरेचसे लोक फॉर्म बघून जातात, शरद पडीला जाऊन तर मग आम्ही पण करू आणि मग ते सुरुवात करतात. आणि सुरुवात केलं की 2-3 महिन्याने फोन येतो, सर ते नाही जमलं. मग ती अंडी तुम्ही घ्याल का, मग ते अंडी कशी विकायची, मग ती कोंबडी कुठे विकायची, इथून त्यांची सुरुवात होते. मी तर सरळ सांगतो धंदा बंद कर, अजिबात तो धंदा करू नको. कारण आपण ही सगळी माहिती आधी घेतल्यानंतर आपण तो धंदा चालू करायचा असतो. जी गोष्ट आपण तयार केली तिथं ग्राहकच आपल्याला माहित नाही, तिथं जर मार्केटिंगच आपल्याला माहित नाही तर धंदा करण्यामध्ये काय पॉईंट आहे. म्हणून आधी तुमच्या हातामध्ये मार्केटिंग काय आहे, हा धंदा कुठे केला जातो, हा धंदा कुठे विकला जातो, आपण जे काही उत्पादन करतो ती निर्मिती करताना ते कसं विकलं जाईल हे जर आपण बघितलं नाही तर तो धंदा करायला म्हणजे त्याची गरज नाही. तुम्ही तो धंदा 100% लॉसमध्ये जाईल. म्हणजे मी सुरुवातीला सांगायला लागलो तुम्ही सगळा धंदा करा व्यवस्थित. आता जे अनुभव येत आहेत, म्हणजे आपण धंदा सुरू करायचा आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्याने लक्षात येतं का कोंबड्या मरायला लागल्या. कोंबड्या मरायला का लागल्या, अंडी का संपत नाही, अंडी का खराब व्हायला लागली, रोग कसे आले, आपल्या काय चुका होतात, या सगळ्याची कुठल्याही प्रकारचा अनुभव न घेतल्यामुळे आपला प्रॉब्लेम निर्माण होतो.
माझ्याकडे इंजिनिअरिंग झालेली मुलगी जी आहे तू पूर्ण शिकली असेल आता तिथे. आपल्याला 3 वर्षाचा पूर्ण कोर्स केल्याशिवाय आपण इंजिनिअरिंग म्हणून बाहेर पडत नाही. त्याच्याशिवाय आपल्याला इंजिनिअरिंगचं काही येत नाही. मग इथे तुम्हाला धंदा सुरू करायचा असेल तुमचा जो प्रश्न त्याला उत्तर असं आहे की तुम्ही पहिल्यांदा 1-50 कोंबड्या पाळून बघा. त्यांचा अनुभव घ्या की त्यांना रोज काय लागतं. त्यांचं जे सर्कल आहे सकाळून संध्याकाळपर्यंत ते कसं असतं, ते काय खातात, त्यांना कुठल्या प्रकारचे पाणी येतात, त्यांना कोणते आजार होतात, त्यांच्या वागणुकी काय, त्यांच्या सवयी काय. म्हणजे कोंबड्यांच्या अनेक घाण सवय आहेत. म्हणजे आता सगळ्यांचे फोन आहेत सर ते अंडे घालतात तुम्ही सांगितल्याप्रमाणे चांगली अंडी देतात पण ते अंडी पितात, अंडी फोडतात. ते अंडी का फोडतात, अंडी कोंबडी का पिते याचं तुम्हाला माहिती आहे का? तर नाही माहिती. मग कशाला धंदा सुरू केला? तुम्हाला जेव्हा खाद्य कमी पडतं तुमच्या त्या कोंबड्यांना कॅल्शियमची कमतरता जेव्हा असते तेव्हा ते 100% अंडी फोडून खाणार आहेत. तुमच्याकडे खाद्य कमी असेल तुमच्याकडे त्या शरीरामध्ये कॅल्शियम मिळत असेल. कोंबडीचा एक लक्षात ठेवायचं, कोंबडीचे आजार कोंबडीला सगळे माहीत असतात आणि कोंबडी त्या आजारांवर प्रत्येक औषध शोधत असतात. म्हणजे आपल्या ज्या गावठी कोंबड्या आहेत त्या बघा तुम्ही. आता आम्ही बांधलेलं काय बघितलं, शेकटाचा पाळा बांधलाय, निंबाराचा पाळा बांधलेला आहे, त्यांना खायला सगळं पूर्ण मोकळं रान आहे. एवढं मोठं आपण फार्म हाऊसमध्ये अशी काही पिकं लावलेली आहेत की ते बरोबर खातात आणि त्यांचे त्यांचा इलाज करतात. म्हणजे कोंबडीला कोंबड्यांचं माहिती आहे पण आपल्याला माहिती नाही आहे. म्हणजे आपल्याला पण माहिती आहे. म्हणजे उद्या आपलं पोट दुखायला लागलं तर आपलं काय पाहिजे, डोकं दुखायला लागलं तर आपल्याला काय दिलं पाहिजे, आपल्याला माहिती आहे. पण ही सगळी माहिती करून घेण्यासाठी, कोंबड्यांच्या आजारांवर माहिती घेण्यासाठी जर माहिती आपल्याकडे नसेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न पडत असतील तर त्या प्रश्नांना काहीही अर्थ नाही. तुम्ही हा व्यवसाय सुरू करू नका. व्यवसाय सुरू करताना काय करायचं, तर पहिली 5-50 कोंबड्या विकत घ्या. आपल्या प्रत्येक गावामध्ये त्या कोंबड्या विकत मिळतात. आमच्याकडे सुशवी अॅग्रोमध्ये पूर्ण लसीकरण केलेल्या कोंबड्या तुम्हाला विकत मिळतात. ह्या कोंबड्या तुम्ही घेतल्यानंतर त्या वाढवा, त्या जगतात का बघा. आपल्याला फार घाई नाही आहे, आपलं अख्खा आयुष्य वाया गेलंय. आपण दिवसच्या दिवस रात्र बसून मोकळे फिरतोय, आपले बरेच आयुष्य मोफत गेलेले. आणखीन 5-6 महिने त्या कोंबड्यांचा अभ्यास शिकण्यामध्ये वाया जातील. पण ते सगळं शिकल्यानंतर आपण जर धंदा सुरू केला तर या धंद्यामध्ये जेवढा पैसा आहे तेवढा कोणत्याच धंद्यामध्ये नाही आहे. पण जर अभ्यास न करता धंदा सुरू केला तर तुम्ही खाद्यांवर जेवढा खर्च कराल तेवढा पैसा तुम्हाला खाद्याचा मिळणार नाही. तुम्ही जेवढा खर्च कोंबड्यांवर करा त्याच्यातला 1 रुपयाही मिळणार नाही. आणि नंतर सांगाल की हा धंदा लॉसचा आहे. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो की हा धंदा लॉसचा आहे. अनुभव घेण्यासाठी पैसे मोजू नका, दुसऱ्याच्या पैशातून अनुभव घ्या. म्हणजे आमच्याकडे आता तुम्ही बघितलं असेल मुंबईचे मुलं आलेले आहेत, अगदी बरेचसे तालुक्या जिल्ह्यातली पोरं, ती पोरं सगळी कामाला आहेत. ते स्वतः फुकट काम करतायत. म्हणजे घाण काढण्यापासून, साफ करण्यापासून, कोंबड्याने खाणं घालण्यापासून सगळं करतायत. पण ते इथून जो ट्रेनिंग घेऊन जो जाईल तो त्याच्यानंतर तो जो सुरू करेल तो माझ्याविषयी चांगलं करेल. त्याच्या लक्षात आलं झालं यांनी काहीतरी चुकी केलेली आहे, याच्यापेक्षा चांगलं आपण करू शकतो. तर तुम्हाला जर धंदा करायचा असेल तर आधी या धंद्याची पूर्ण माहिती घ्या. हे जर धंद्याची पूर्ण जर तुम्ही माहिती घेतली नाही तर हा धंदा तुम्ही करू नका. दुसरा काय प्रश्न आहे? तुमचं नाव आहे दीपक घलनाक, त्यांची पत्नी आलेली, म्हणजे दोघेही ते आलेले आहेत. त्यांचा प्रश्न असा आहे की सगळे पोल्ट्रीवाले हे लॉस मध्ये जातात. आता जर सगळे जर लॉस मध्ये जातात तरी रोज लाखो कोंबड्या मार्केटमध्ये कशा काय येतात? धंदा लॉस मध्ये करून कोण विकणार नाही. म्हणजे मला जी कोंबडी 100 रुपयाला मिळते ती कोंबडी 50 रुपयाला विकून मी काही धंदा चालू ठेवणार नाही. मग लाखोंच्या संख्येने कोंबड्या विकल्या जातात. तुम्ही तुमच्या कोणत्या शहरामध्ये जवळ राहता? तुमचं शहर कोणतं जवळ आहे? आपल्याला वाडच आहे. नाही तुझं गाव कोणता? म्हणजे विक्रमगड तालुका ना. म्हणजे विक्रमगडच्या बाजारपेठेत तुम्ही जायचं, ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत किती दुकान आहेत कटिंगची कोंबडी विकणारे? भरपूर आहेत. अंडी विकणारे किती आहेत? भरपूर आहेत. प्रत्येकाच्या दुकान अंडी आहेत. मग हे येतात कुठून? जर हे धंदे लॉस मध्ये आहेत मग हे लोक का करतात? ही स्टाईल झालेली आहे. म्हणजे तुझ्या गावामध्ये तू जर उद्या धंदा केला तर तू हेच सांगणार आहेस. मी एकमेव आहे की हा धंदा करा सांगतोय. कारण तुम्ही जर धंदा केला सुरू तर माझा लॉस होणार आहे. तू धंदा उद्या सुरू केला तर दुसरा काय सांगेल? नाही रे मी खूप लॉस मध्ये. मग तो जर लॉस मध्ये सांगतोय त्याला विचारतो मी तू धंदा का करतो? तू काय समाजसेवा करतो का? तू 5-50 हजार रुपये घालून जी पोल्ट्री बांधलेली आहे त्याच्यामधून तू फुकट कोंबड्या वाटतो की लॉस मध्ये जाऊन कोंबड्या वागतो? कोणाचाही धंदा लॉस मध्ये नाहीये. कोणाचाही धंदा लॉस मध्ये नाहीये. धंदा लॉस मध्ये ही सांगायची पद्धत आहे. तिथे कोंबड्यांच्या बाबतीत नाही सांगत. कोणत्याही धंद्यामध्ये जाऊन विचारा धंदा कसा चाललाय. तो सांगेल बहुत मंदी आहे.
प्रत्येक धंद्यामध्ये चढ उतार येतात. मंदी येतात. आता कोरोनाच्या काळामध्ये कोंबड्यांचं नुकसान झालं, बर्ड फ्लूच्या काळामध्ये कोंबड्यांचं नुकसान झालं. याचा अर्थ असा नाही, म्हणजे माझ्याकडे एक आले होते खूप चांगले ग्रस्त होते, की त्यांनी सांगितलं की मी हा सगळा धंदा लॉस मध्ये. तू जर मला प्रश्न विचार, तसाच विचारायला लागेल की तुम्ही आता 10 रुपयाला पिल्लू विकताय, नगरचे जे होते हॅचरीवाले, की ज्या पिल्लाची किंमत 26 रुपये ते 35 रुपये होती तुम्ही 10 रुपयाने विकताय, हा धंदा लॉस मध्ये नाही का? त्यांनी उत्तर दिलं की धंदा कोणता लॉस मध्ये नाही तो मला तुम्ही सांगा. धंदा करण्याची टॅक्स असते. ज्यावेळेस आम्ही 30 रुपयांना पिल्लं विकत होतो त्यावेळेस आम्ही फायद्यामध्ये होतो. आता जर 10 रुपयाने विकतोय तर लॉस मध्ये, मतलब डिफरन्स तर आम्ही भरून काढतोय ना. म्हणजे वर्षातून एकदा बॅड पॅच हा येतोच, पण आपण आधी पैसे कमवलेले आहेत ना. सतत काही लॉस मध्ये नसतो. एखादी बॅच लॉस मध्ये जाते, दुसरी बॅच मध्ये लॉस कोणाला जात आहे? कोंबडी जो भरतात, आणि कोंबडी भरल्यानंतर तो क्रिकेट खेळायला 5 दिवस गायब, 3 दिवस तेल, लग्न, बारशी, मयत त्याच्यावर असतो. कधी मित्रांबरोबर फिरायला जातो, कधी पार्ट्या असतात, कधी गोव्याला जातो. ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत हे करणारे 100% लॉस. म्हणजे त्या दरम्यान एखादा रोग आला, त्या दरम्यान जर कामगारांनी काही गडबड केली तर लॉस तर 100% होणार आहे. पण लॉस प्रॉफिटची गणित ही प्रत्येक धंद्यात. मी बिल्डर आहे, माझ्या धंद्यामध्ये आता प्रचंड मंदी आहे, म्हणून का मी धंदे सोडलेले नाही ना. कोणत्या बिल्डरने धंदा सोडलाय? कोणत्याही बिल्डरने धंदा सोडलेला नाही. सगळ्या कंपन्या या लॉकडाऊनमध्ये 9 महिने बंद होत्या, पुन्हा तशा तशा तयार झाल्या. 2.5 कोटी जर अंडी विकली जात असतील, 2 कोटी जर कोंबड्या रोज संपत असतील, कोणी कोंबड्या खाल्लं सोडलंय, अंडी खाल्लं कोणी सोडलेलं आहे? तर कोणीच जर सोडलेलं नाही, आणि जिथे जर खपतं तिथे विकणारे जास्त असतात ना. विकत घेणारे जिथे असतात तिथेच विकणारेही असतात. तुम्ही जर कोंबड्या खाण्याच्याच ज्या दिवशी लोक बंद होतील ना, त्या दिवशी हा धंदा लॉस मध्ये राहील. तुम्हाला धंदा जर करायचा असेल, फक्त एवढा प्रॉब्लेम या धंद्यामध्ये आहे की हा धंदा जिवंत कोंबड्यांचा आहे. तुम्हाला ज्या दिवशी त्यामध्ये आजार वाढेल किंवा इतर गोष्टी होतील, खाद्य वेळेवर पोहोचलं नाही, पाणी वेळेवर दिलं नाही, औषधं वेळेवर दिली नाही, तर हा धंदा 100% लॉस मध्ये. तुम्ही जर आता सगळ्या कोंबड्या बघताय, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठे आजारीपणा दिसलं, यांचं कुठं काय गडबड दिसली? इथे सरळ गणित आहे. तुम्ही छोट्या प्रमाणावर करा, कमीत कमी खर्चात करा, पडलो तरी कमी उंचीवरून पडू. तुम्ही एकदाच पहिल्याच दिवशी 10 लाखाची शेड बांधताय आणि त्याच्यामध्ये अगदी 5-10 हजार पिल्ली भरताय, आणि आला बर्ड फ्लू सांगितलं हवं का, मग आम्ही स्वस्तात कोंबडी विकतो, मग आमचे पैसे होत नाही. पण तुम्ही सतत तो धंदा करत राहिले तर आपल्याला तिसऱ्या चौथ्या बॅचमध्ये लक्षात येत आहे की आपण आता फायद्यामध्ये आहोत. तुमचा जो प्रश्न होता मार्केटिंगचा, की हे विकायचं कुठे कसं, बाकी लोक जसं विकतात तसंच आपण विकायचं, फक्त विक्रीची माहिती पाहिजे आपल्याला. ग्राहक पहिला आपल्या हातामध्ये पाहिजे. आपण लोक कुठे विकतात, त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे चांगला दर्जेदार माल कसा देऊ शकू हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला हा व्यवसाय अत्यंत चांगल्या प्रकारे करता येतो. दुसरा काय प्रश्न आहे? ठीक आहे प्रेक्षक, तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतील ते माझा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे 8600001111 या क्रमांकावर तुम्ही प्रश्न पाठवा. आणि येताना एक मेहरबानी करा की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. जवळजवळ 60 व्हिडिओ आहेत. हे जर सगळे तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. बरेचसे प्रश्न त्याच्या व्यतिरिक्त जर असतील ते तुम्ही तो विचारू शकता. मला जेवढं नॉलेज आहे, जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला देऊ शकतो. सगळ्याच गोष्टी काही मी सांगू शकणार नाही, पण जेवढ्या मला काही सांगता येतील तेवढ्या मी सांगू शकतो. तुम्हाला तर एवढ्या लांबून यायची गरज नाही, कारण मुंबईवरनं येतात, अगदी बऱ्याचशा परराज्यातून ही लोक यायला लागलेत. एवढ्या लांबून येऊन जे तुम्ही बघणार आहात तेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे, तेच मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि इथे जे काही आहे ते सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवलेले, कशा पोल्ट्र्या बनलेल्या आहेत, कशा पद्धतीने मुक्त संचार पद्धतीने कोंबडी पालन केलेलं आहे, हे सगळं या 60 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हे जर 60 व्हिडिओ तुम्ही बघितलेत तर तुम्हाला बऱ्यापैकी याची माहिती मिळू शकते.